कसला अभ्यास करेल आपल्या हात अशी राहिलेले दिवस आणि पतपेढीत भरायची रक्कम असं गणित जुळतंय का पाहत होतो. आपल्याकडे खूप कमी दिवस उरलेत ना आता. आपल्याकडे खूप कमी दिवस. ऐक सावकाश, धडपड करायला आई पण हात अशी काही लागत नाही. अरे करतायत सगळेजण प्रयत्न, होईल काहीतरी. आजचा दिवस तर खूप वाईट गेलाय. माझ्या आगाऊ पगाराचा अर्ज पण फेटाळण्यात आला आणि तो एक खूप महत्वाचा मार्ग होता पैसे मिळवण्याचा. असू दे, तू उगच निराश नको होस. अय्या सगळे इथेच जमलेत का? हिशोब लावालाय रवी, कोणी किती पैसे आणले त्याचे. हो नाही, मी सुद्धा ना सहासत पार्लर मध्ये गेले होते पण मला कुठेच काम नाही मिळालं. हो ना, मी पण सकाळी मोठ्या जोशात निघालो होतो बाहेर पण मला पण नवीन काहीच काम नाही मिळालं. असू दे रे उदय, फक्त ना आपण आपली आशा सोडायची नाही बघ. मी ते पवार दादा आणि आपले ढवळे काका त्यांच्याकडे पण मदत मागितली. सगळ्यांचीच परिस्थिती सारखीच आहे, सगळेच आपल्यासारखे कर्जबाजारी आहे. त्या सगळ्यांचं आभाळ फाटलेलं आहे, मग कोणी कोणाच्या आभाळाला आता ठिगळ लावायचं. एकदा का नशिबाची चाक फिरली ना की प्रयत्नांना यश येतच नाही. आपल्याला वाटलं होतं तितकं सोपं नाही हे सगळं. अख्खा दिवस फुकट गेला, माझा नाही तर सगळ्यांचाच. कोणालाच काहीच काम मिळालं नाही. रुक्मिणी, ए रुक्मिणी, 120 रुपये मिळालेत. 120 रुपये. तात्या 120 एवढ्याने काय होणार आहे? असू द्या, सुरुवात तर झाली. म्हणजे तसे जास्त नाहीयेत 120 रुपये, पण मिळतील ना अजून. काहीतरी होईल चांगलं नक्की. ते रुक्मिणी आणि सरिता म्हणाल्या ना तसं ना आपण पेटून उठायला पाहिजे राव. म्हणजे ते म्हणतात ना, हिंमत आहे मर्दा तो मदत एक खुदा. तुमच्या नावावर लिहून ठेवतो 120 रुपये आजचे. इथे बसलाय का तुम्ही गच्चीवर? मी कधीपासून खाली शोधतोय तुला. गच्चीवर बसायला काय झालं? आता मी गच्चीवर का बसली याचे स्पष्टीकरण द्यायचं का तुला? शपथ, आले आले डायरेक्ट इंजेक्शनच चालू. एवढं काय झालंय चिडायला? बोलणं नाही काय नाही, डायरेक्ट रागवायचं, याला काय अर्थ आहे का? तुझ्या या वागण्याला अर्थ आहे असं वाटायला का तुला? काय झालंय नेमकं आता? आता चालू नाही मी, माझं काय वागणं खटकलं का तुला? तेच तर ना, आत्ता आलाय तू हाच प्रॉब्लेम आहे. हा, आज तुझा भांडायचा मूड आहे नाही का? आणि तुला भांडायला कारण लागतच नाही. चालू दे तुमचं. बरोबर आहे रे, तुझ्यात ना मॅच्युरिटीच नाहीये माहितीये का? काही गोष्टींना आपल्याला वय शिकवत असत. जबाबदारी हा शब्द कळायला ना अजून बरीच वर्ष जातील तुला. आज घरी पायी पायी यावं लागलं म्हणून एवढी चिडायली का तू? तुझी ना बालिश बुद्धी, त्यामुळे असले बालिश विचारच येतात तुझ्या डोक्यात. बस झाला, बस झालं. आयापेक्षा 2 वर्षांनी मोठी आहे ना,
त्यामुळे सगळी बुद्धी सगळी मॅच्युरिटी सगळं तुझ्याकडे ना. मग एवढं कळत नाही की माणूस आनंदात आलाय आणि आनंदाची काहीतरी बातमी शेअर करायची. नाही ना, ऐकूनच घ्यायचं नाही, बसायचं आपलं नख काढून. बरोबर आहे रे, आनंदातच असणार तू. आपल्या प्रिय मैत्रिणी बरोबर बाहेर फिरून बाहेर जेवून आलायस ना. पण इथं घरी काय परिस्थिती आहे, घरचे काय विचार करायले, सगळ्या परिस्थितीतून कसा मार्ग काढायचा याचा विचार सगळे घरचे करत असताना आपण कुठे असतो? पण बाहेर मैत्रिणी बरोबर फिरत असतो, हो की नाही? अगं तेच तर सांगायचंय तुला, तू ऐकून तर घे ना. काय ऐकायचं नाही तुझं. अगं ऐकून तर घे, मी का भेटलो होतो प्राजक्ताला. मी एक बोलू का? बोल ना सरिता, बिंदास बोल तू. म्हणजे मला माहिती आहे की आपण सगळेच खूप चांगल्या पद्धतीने आपलं शेत वाचवण्याचा प्रयत्न करायलोय, पण असं थोडं थोडं करून आपल्या हाती काही नाही लागणार. आणि आधीच कालचा एक दिवस वाया गेलाय, त्यामुळे आता आपल्याकडे फक्त 7 दिवस आहेत. आणि या 7 दिवसांमध्ये आपल्याला 80,000 रुपये जमा करायचे आहेत. म्हणजे दिवसाला कमीत कमी 10-11 हजार आपल्या हातात आले पाहिजेत. फार अवघड नाही आहे, होऊन जाईल. अरे होऊन जाईल काय होऊन जाईल, थोडं थोडं करून कसं होऊन जाईल उदय? अहो मास्तर, तेच तर सांगायलोय ना, थोडं थोडं करायचंच नाही आहे, डायरेक्ट एकदम मोठं काहीतरी करायला पाहिजे. नाही, मुळात आपल्याला कर्जासाठी जे काही पैसे मिळाले होते ना, त्यातले 15,000 अजून शिल्लक आहेत. हे एक चांगलं आहे, 15,000 म्हणजे अजून 65,000 रुपये आपल्याला जमा करायचे. हे पा, काही करून आपल्याला आपलं टार्गेट पूर्ण केलंच पाहिजे. म्हणजे प्रत्येकाकडे दिवसाला 1,000-1,500 रुपये तरी असले पाहिजे. रवी भाऊजी, म्हणजे समजा जर एखाद्याला नाहीच जमलं तेवढे पैसे जमा करायला, तर मग दुसऱ्या कोणीतरी जास्त पैसे जमा केले पाहिजेत, पण सरासरी पूर्ण झाली पाहिजे आपली. अहो वाका वहिनी, अवघड नाही आहे, ते होऊन जाईल. अरे कसं होऊन जाणार आहे उदय? अवघड नाही, अवघड नाही, बोलायला मगापासून. तात्या मी साधा मास्तर आहे, ते पण माझी नोकरी बिनपगारी, मी कसे एवढे पैसे जमा करणार आहे? अहो मास्तर, तुम्ही काळजीच करू नका ना. तेच तर सांगायलोय की हे बघा, ज्यांचा ज्यांचा गल्ला जमणार नाही ना, त्या सगळ्यांची भरपाई मी करत. इतना याद रखो, जिसका कोई नहीं उसका उदय होता है. तुम्ही उदय जगा एवढं मनाव घेऊ नका. तो बोलतोय आपला प्रेमानी, पण तो बोलतोय तसं होईलच याची काही शाश्वती नाही. अहो तात्या गमत करू नका ना, खरं सांगायलोय मी. आई, मी एका नवीन ठिकाणी मदतीला जाणार आहे, तिथं ना बऱ्यापैकी पैसे मिळतील. मी पण करेन काहीतरी, पण चरे तू नको काळजी करू, तू तुझ्या आबाईसाकडे लक्ष दे बघू. आम्ही आहोत ना, आम्ही बघतो काय करायचं ते. आई मी येतो. मला वाटतं की आता आपण सगळ्यांनीच आपापल्या कामाला लागलं पाहिजे. मी पण निघते. चला पहिलं घर कामाला लागायला. काल तुम्ही सगळ्या मिरच्या काढून बाजारात विकल्या, आज काय आहे नाही वाणी एखादा विकायला, काहीतरी जुगाड केला पाहिजे.
नुसतं रिकामापासून नाही चालणार. असा प्रॉब्लेम आहे जर, पण मला कोणी सांगितलंच नाही याबद्दल. उदय तुला जर माहिती होत तर तू तरी फोन करून सांगायचं ना बाबा. अहो सांगणारच होत. हा जाऊ दे, उशीरच झालाय जरा. नाही पण वेळ हातात नाही गेलेली नाही अजून. आपण जर ठरवलं ना तर कुठलाही प्रॉब्लेम आपण सहज दूर करू शकतो. बोललो होतो ना आता बस सगळा प्रॉब्लेम सॉल्व करणार म्हणून. झालं ना सगळा प्रॉब्लेम सॉल्व. आई काय ग मागे चालीस माझ्या? मी एक बोलू का? आता बोलायला माझी परवानगी घेणारस का तू? बोल. आई ते सध्या आपला पैशाचा प्रॉब्लेम आहे ना. तेच तर कळत नाही ना कसा मार्ग काढायचा त्यातनं. हो आई, म्हणजे आपण सगळेच प्रयत्न करायलोत पण फार काही पैसे आपल्याला जमवता आले नाही. खरं मी काय म्हणत होते, मी आई बाबांना बोलू का? ते मदत करू शकतील आपल्याला. कशाला? नको राहू दे, उगाच आपण त्यांना कशाला त्रास द्यायचा नाही का? अहो त्रास काय आई, मी आई बाबांना सांगितलं ना ते लगेच मदत करतील आणि हा आपला मार्ग पण सोपा होईल ना. नको बा राहू दे. अहो आई सोपं आहे, मी बोलले ना तर लगेच होईल. म्हणजे मी फोनच करते बाबांना. ते सांगितलं ना पूर्ण नको म्हणून. अग आपण का दुसऱ्यांना त्रास द्यायचा सांग बघू. आणि नको ना आपल्याला कुणाची मदत. हे बघ मला माहिती आहे तुझ्या आई बाबा दोघं पण खूप चांगली माणसं आहेत आणि ते लगेच मदत पण करतील आपल्याला. पण हा प्रश्न आपल्या घराचा आहे ना, आपल्या घरातले प्रश्न आपणच सोडवायला पाहिजे. आपण सगळेच सगळेच समर्थपणे उभं राहून हा प्रश्न सोडवूया. नको कोणाची मदत आपल्याला. उदय एवढाच प्रश्न आहे ना, हेच बोलायचं आहे ना माझ्याशी? हो काही काळजी करू नकोस. त्या गेनूच्या घराचा प्रॉब्लेम मी सॉल्व करीन. बाकी घरी सगळे व्यवस्थित आहे ना? ए सदा. हा अरे कोण आहे ती माणसं? दादा हे पतपेढीवाले. ते इथे काय करा रे? दादा ते मोजमाप करते सगळं. असं कसं मोजमाप करते? ओ साहेब जावा साहेब. ओ थांबा. ओ काय लावलंय तुम्ही माझ्या शेतामध्ये मोजणी बिजणी? अहो मला विचारायला पाहिजे होतं ना आधी. अहो भालेराव साहेब, तुम्ही कर्ज फेडलं नाही ना, आणि जर दिलेल्या मुदतीत कर्ज फेडलं नाही तर जमीन जप्त करायचे आदेश आहेत आम्हाला. म्हणून सगळी मोजमाप घेऊन ही पूर्वतयारी करून ठेवतो आम्ही. अहो नाही दाई थांबा, हे बघा अजून वेळ आहे त्याला आणि मुदत आहे ना अजून बाकी. अरे पण प्रयत्न करायलात ना साहेब, आणि तुम्ही असं कसं काय जबरदस्तीने मोजणी करायलाय? अहो साहेब आम्हालाही आवडत नाही, काय करणार नोकरदार माणूस. पण पतसंस्थेने सांगितल्याप्रमाणे आम्हाला नाईलाजाने सगळं करावं लागतं. पण जर पैसे भरले नाहीत तर पतसंस्था ही जमीन जप्त केल्याशिवाय राहणार नाही. आपण
अहो नाही खरंच काही प्रॉब्लेम नाही, सगळं काही छान मजेत चाललंय. हे बघ उदय, तुझी आत्या जरी रुसली असली ना तरी तू माझ्याशी संकोचून वागू नको बो. जे काही प्रॉब्लेम असेल तो पटकन सांगत जा. अहो खरंच काही नाही, सगळं चांगलंय. तुम्ही ते गेनूचं बघालच, पण नवीन काही काम असेल तर नक्की सांगा. आणि यावेळी छोट मोठं काम नको, काहीतरी मोठा हात मारता येईल ना असं काहीतरी काम बघ. बघूया, पण हे आधी हातातलं काम तर संपू दे ना, मग बघू काय करायचं आहे ते. कसं आहे ना उदय, त्या शेटने तू मलाच नाही मला पण फसवलंय. समजतंय ना तुला. बघूया त्याचं काय करायचं ते. चल निघतो मी. हाँ हॅलो बाबा, कशी तब्येत आता? बीपीचा काही त्रास नाही ना पुन्हा? हाँ, आणि औषधं घेताय ना तुम्ही वेळेत? नाही कावेरी ताई, तुमची काळजी घ्यायला तिकडे म्हणल्यावर आम्हाला काही टेन्शनच नाहीये, पण तुम्ही पण जरा लक्ष द्या, औषधं वेळेत घेत जा. बर बाबा, एक महत्वाचं काम होतं तुमच्याकडं, तुमची जरा मदत हवी होती मला. हो बाबा, खूप मोठी मदत होईल तुमची. म्हणजे माझ्या ना मनावर सगळं ओझंच हलकं झालंय बघा. कसं चुटकी सरशी सॉल्व केला हो तुम्ही प्रॉब्लेम, खरंच थँक यू हा बाबा. हो हो, दुपारी येऊन जाईन. पण तुम्ही काळजी घ्या, ठेवते. अहो अहो, तुम्ही अचानक किती कसे काय? मी त्या मॅनेजरला भेटायला आलोय. नाही नाही, तुम्ही आता नाही भेटू शकत त्यांना. तुम्ही काम करा, तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी पाणी पाठवते. हां, उन्हातून आलाय ना तुम्ही, तुम्ही बसा थोडा वेळ. आणि मला सांगा तुम्ही आता त्यांच्याशी काय बोलायला जाणार आहे? प्रभात ऐका ना. या या या, जावई बापू. प्रभाकरराव या बसाई. ओ बंद करा तुमची नाटक. एकीकडे जावई बापू बोलता आणि दुसरीकडे फसवणूक करता माझी. फसवणूक? अहो आम्ही कोणाची फसवणूक केली? हो तुम्ही केली माझी फसवणूक. काय हो, तुम्ही खोटं बोलून तुम्ही कागदावर माझ्या सह्या घेतल्या. म्हणजे तुम्ही काय कुखुला बाळ आहे का? सह्या करत असताना आपण कोणत्या कागदावर सह्या करतोय हे बघायची जबाबदारी कोणाची? हे चुकलं माझ, मी तुमच्यासारख्या माणसावरती विश्वास ठेवला ते. अच्छा, म्हणजे मी विश्वासघात की असं म्हणायचंय का तुम्हाला? हा, मला काय दुसरे कामधंदे नाही आहेत का? ते मला काय माहित नाही, पण तुम्ही माझी फसवणूक केली हे खरंय. म्हणजे आणि केली आहे ना, त्यांच्याकडे जा. मग तिथं आलोय तुम्हाला विचारतोय, जाब द्या मला. आम्ही तुम्हाला जावई बापू म्हणतोय तर तुम्ही आमच्या डोक्यावर चढून बसलाय. शांत व्हा आणि बाहेर चला बघू आधी. बाहेर सरिता तुम्ही थांबा, बाहेर जायची काही गरज नाही. मी बघतो हा काय करतोय ते. काय करणार आहे? सांग ना काय करणार आहे. आम्ही तुमच्या करता नियमात बसून वाटेल ते करायचं. हा, तुमची मदत करायची आणि तुम्ही काय करणार? तुम्ही असं आमच्या अंगावर धावून येणार का? हा, काय करणार तुम्ही? माझी कॉलर धरणार? धरा ना, धरा माझी कॉलर. धाव काय करणार? दम द्यायला लागता तुम्ही, द्या. अहो माझा हात सोडा तुम्ही. माझी कॉलर पकडली. अहो मी नाही काय केलंय. नाही काय केलं म्हणजे हे काय कॉलर पकडले तुम्ही? तुम्ही माणूस आहे, पहिलं मारलं मला. साहेब मी पोलिसांना फोन करतो,